नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टँडर्ड डिव्हिजन काढण्यासाठी सिंपल सिरीज, डिस्क्रीट सिरीज या दोन गोष्टींचा अभ्यास केला. आज आपण तोच त्यापुढचा भाग कंटिन्यू सिरीजमध्ये शिकणार आहोत. अतिशय सोपा आहे. चला पाहूया आपण. कॅल्क्युलेट स्टँडर्ड डिव्हिजन अँड इट्स को इफिशियंट. कशाचं स्टँडर्ड डिव्हिजन आणि त्याचं को इफिशियंट काढा. परत व्हरायन्स अँड इट्स को इफिशियंट. व्हरायन्स काढा आणि त्याचंसुद्धा को इफिशियंट काढा. 15 ते 20 मार्काला हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन असा असेल तुमच्यासमोर, इंटरक्लास फ्रिक्वेन्सी 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 50 to 60, 60 to 70, 70 to 80 हा क्लास इंटरवल आहे. आता फ्रिक्वेन्सी पाहू आपण. 15 15, 23 22, 25 10 5 and 10. आता आपण याचं सोल्युशन करू. बघा, सोल्युशन काढण्यासाठी आपण पहिले दोन कॉलम जसे असत तसं लिहितो, म्हणून आपण पहिले दोन कॉलम जसे असत तसे लिहू. 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 50 to 60, 60 to 70, and 70 to 80. फ्रिक्वेन्सी लिहून घेऊ आपण. 15 अगेन 15, 23 22, 25 10 5 and 10. N इज इक्वल टू काढू आपण. N इज इक्वल टू कॅल्सिवरती करू आपण. 15 प्लस 15 प्लस 23 प्लस 22 प्लस 25 प्लस 10 प्लस 5 प्लस 10 125. M काढू आपण. M म्हणजे काय? मिड पॉईंट. आपण मागच्या काही लेक्चरमध्ये शिकलो होतो M म्हणजे काय. मिड पॉईंट. मिड पॉईंट कुठला काढतात? तर X या सिरीजमधला मिड पॉईंट काढतात. सी म्हणजे काय आहे? क्लास इंटरवल 0 to 10. या दोन्हीची बेरीज करा, डिवायडेड बाय 2 करा. 0 प्लस 10 किती होतात? 10 डिवायडेड बाय 2 5. देन नेक्स्ट 10 प्लस 20 30 होतात. 30 डिवायडेड बाय 2 15. हा मिडल पॉईंट आपल्याला काढायचा आहे. तर या पद्धतीनं काढून घ्या. बाकीचे सगळे सोपे आहेत. 25 35 45 55 65 and 75 75. आता काय काढावं लागेल आपल्याला? नेक्स्ट डी काढावा लागेल. डी काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे? एम मायनस एम अजूम्ड मीन. एम मायनस एम. एम कुठं आहे? इथं आहे, मिड पॉईंट. त्याच्यातून आपल्याला काय करायचं आहे? अजूम्ड मीन मायनस करायचं आहे. अजूम्ड मीन गृहित माध्य कसं शोधायचं? 3-4 टेक्निक्स आहेत, तुम्हाला सांगतो. पहिली टेक्निक, संख्या एम संख्या मोजा किती आहेत आणि त्याच्या निम्मे निम्मे करा. वरती निम्मे संख्या राहतील, खालती निम्मे संख्या राहतील, अशी संख्या शोधा आणि ती संख्या मिडल पॉईंटला असावी. मग 1 2 3 4 5 6 7 8 8 संख्या आहेत. याचं डिवायडेशन केलं तर वर 4 खाली 4 म्हणजेच मिडल पॉईंटला 1 राहील अशी संख्या नाही. कारण बघा, 1 2 3 4 वर किती संख्या राहतात? वर किती संख्या आहेत? ह्या 35 पासून 3, याच्यापासून खाली 4. असं काहीतरी शोधा की वरच्यापेक्षा खालची एखादी संख्या जास्त असावं. नाही तसं जर वाटत नसेल, 75 2 भाग घाला. 75/2 किती येतं? 32.5. मग ती संख्येच्या आसपासची संख्या शोधा, 35 येते. बरोबर आहे. आणि या सिरीजमधली मध्यस्थ संख्या जर आपल्याला काढायची असेल तर मग या पद्धतीने काढा, सोपं जाईल. 35 काय आहे? 35 एम अझूम्ड मीन. बघा, इथं लिहितो आहे मी एम इज इक्वल टू
35 कसे शोधला आपण वरती संख्या काही निम्म्या राहतील आणि खाली निम्म्या राहतील असं शोधलेलं आहे याच्यावर तीन संख्या राहिलेले आहेत खाली चार राहिलेले आहेत आपण 45 घेतले तर काय होतं उत्तर काढण्यास प्रॉब्लेम येतो म्हणून शक्यतो खाली संख्या एखादी जास्त असू द्या वर कमी असेल तर चालते त्या पद्धतीने 35 आपण अजूम्ड गृहीत माध्य घेतलेला आहे ठोकताळा पद्धतीने काढलेला आहे ॲक्युरेट उत्तर नसतं याचं ठीक आहे 35 ओके आता काय करायला सांगितलं आपल्याला एम मधून मिडल पॉइंट मधून अजूम्ड मीन मायनस करा चला इथं एक ब्रॅकेट मध्ये करून दाखवतो मिडल पॉइंट किती आहे 5 अजूम्ड मीन किती आहे 35 दोन्हीची वजाबाकी करा काय तर मायनस 30 या पद्धतीने आपण सगळ्याच करून घेऊ आपण हां 15 मधून 35 काढा मायनस 20 कसं येतं लक्षात आलं याच पद्धतीने करायचं 25 मधून 35 काढा मायनस 10 35 मधून 35 काढा 0 10 55 मधून 35 काढा 20 65 मधून 35 काढा 30 75 मधून 35 काढा 40 काय आलेलं आहे आपलं डी आलेलं आहे आता काय काढावं लागेल D1 किंवा D-डॅश असं सुद्धा म्हणू शकता D1 काढण्याचा फॉर्म्युला काय आहे डी डिवायडेड बाय सी सी म्हणजे काय आहे हो क्लास इंटरवल सी म्हणजे काय आहे क्लास इंटरवल आता बघा आता क्लास इंटरवल किती आहे डी पहा पहिलं किती आहे 30 आणि क्लास इंटरवल किती आहे दोन्हीमधलं क्लास इंटरवल किती आहे म्हणजे दोन्हीतला डिफरन्स किती आहे इथं 10 आहे इथंसुद्धा 10 आहे इथंसुद्धा 10 आहे इथंसुद्धा 10 आहे मग काय करता येईल मी इथं एक करून दाखवतो तुम्हाला ब्रॅकेटमध्ये बाकीचे तुम्ही लक्षात घेऊ शकता ओके हा डी किती आलेला आहे हो डी किती आलेला आहे 30 मायनस 30 आलेला आहे ओके डिवायडेड बाय किती आहे क्लास इंटरवल सी किती आहे 10 आता भागाला 10 म्हणजे मायनस 30 डिवायडेड बाय 10 म्हणजेच किती येतं मायनस 3 आलं का लक्षात या पद्धतीनं करा डिवायडेड बाय 10 करा मायनस 2 मायनस 1 0 1 2 3 4 गुड सोपं आहे खूप सोपं आहे फक्त काय करावं लागतं ह्या जे कॉलम आहेत त्याचे हेड लक्षात ठेवावं लागतात ऐकणे आता D1 स्क्वेअर काढू आपण D1चा या D1 कॉलमचा स्क्वेअर काढू सोपं आहे आता मायनस मायनस जरी असलं तरी स्क्वेअर गुण मल्टिप्लाय केल्यानंतर काय होत असतं प्लस होत असतं एवढं लक्षात घ्या चला मायनस 3 9 4 1 0 1 4 9 अँड 16 या पद्धतीनं काय आलं आहे D1 स्क्वेअर आलं आता काय काढूया FD1 काढू आपण ओके FD1 काढण्यासाठी काय करावं लागेल F आणि D1चा गुणाकार करावा लागेल F आणि D1चा गुणाकार करावा लागेल D1 कुठं आहे इथं आहे F कुठं आहे इथं आहे 15 43 45 45 15 2 30 मायनस 30 25 एक सॉरी हां 25 एक 25 35 0 45 एक 45 D1 का बघा D1 55 2 110 65 त्रिक कॅल्सिवरती करतोय आता आपलं काढण्यात चुकलेलं आहे काय करावं लागेल आता आपल्याला F आणि D1चा गुणाकार करावा लागेल ऐकणे चला 15 3 45 15 2 30
तेवीस एक तेवीस बावीस जीरो जीरो पंचवीस एक पंचवीस पंचवीस दुनी सॉरी दह दुनी वीस पांच त्रिक पंद्रह दहन चौक चाळीस या पद्धति ने के लिए पुढचा भाग आता एफ डी वन चा स्क्वेअर करायचा आहे म्हणजेच काय आहे एफ आणि ह्या डी वन स्क्वेअर या कॉलमचा गुणाकार करायचा आहे एफ किती आहे पंधरा नव्व पस्तीस हजे वन थर्टी फाईव्ह पंधरा चौक साठ तेवीस एक तेवीस बावीस झिरो झिरो पंचवीस एक पंचवीस सॉरी पंचवीस एक पंचवीस बरोबर आहे देन दहन चौक चाळीस पाच पाच नव्वे पंचेचाळीस फोर्टी फाईव्ह आणि दहा गुणिले सोळा एकशे साठ या पद्धतीनं आपल्यासमोर कॉलम तयार होते चला आता एफ डी वन आणि एफ डी स्क्वेअर याची टोटल मारा एफ डी वन स्क्वेअर याची टोटल मारा वन थर्टी फाईव्ह सिक्स्टी ट्वेंटी थ्री प्लस झिरो प्लस ट्वेंटी फाईव्ह प्लस फोर्टी प्लस फोर्टी फाईव्ह वन सिक्स्टी काय आलं आपलं उत्तर फोर हंड्रेड एटी एट फोर हंड्रेड एटी एट आलेलं आहे बराचसा भाग आपल्याला इथं मिळालेला आहे आता आपण काय करूया स्टँडर्ड डेव्हिएशन काढूया स्टँडर्ड डेव्हिएशन स्टँडर्ड डेव्हिएशन हा लिहून घ्या भाग आपण स्टँडर्ड डेव्हिएशन काढूया स्टँडर्ड डेव्हिएशन काढूया आपण स्टँडर्ड डेव्हिएशन इज इक्वल टू अंडर रूट समेशन ऑफ एफ डी वन स्क्वेअर डिवायडेड बाय एन आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आहे समेशन एफ डी वन समेशन एफ डी वन डिवायडेड बाय एन आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर इन टू आय आय म्हणजे तुम्हाला माहीत आहे क्लास इंटरवल असतं आपल्याला सर्व घटक माहीत आहेत समेशन एफ डी वन स्क्वेअर किती आलेला आहे चला अंडर रूटमध्ये लिहा फोर हंड्रेड एटी एट डिवायडेड बाय एन बरोबर किती आहे वन ट्वेंटी फाईव्ह मायनस एफ डी वन कुठं आहे इथं आहे एफ डी वन हां याची टोटल करायची राहिलेली आहे आपली टोटल करून घ्या हा प्लस प्लस आणि मायनस मायनस याचा विचार करा अगोदर मायनस मायनस संख्येचा बेरीज करून पहा फोर्टी फाईव्ह थर्टी ट्वेंटी थ्री एट एट नाईंटी एट नाईंटी एट आणि खाली प्लस प्लस पहा फोर्टी फिफ्टीन हा दोन्हीची वजाबाकी करून पहा किती येतं बघा हंड्रेड हंड्रेड आणि नाईंटी एट हां दोन किती आलं आपलं उत्तर फक्त दोन आलेलं आहे बरोबर आहे कॅल्सिवरती करून पहा दोन आलेलं आहे उत्तर मग आपण काय करूया इथंसुद्धा दोन डिवायडेड बाय एन किती आहे वन ट्वेंटी फाईव्ह आणि याचा स्क्वेअर इन टू आय बरोबर टेन अंडर रूट चला वन फोर्टी एट डिवायडेड बाय वन ट्वेंटी फाईव्ह थ्री पॉईंट नाईन झिरो फोर कॅल्सिवरती करा थ्री पॉईंट नाईन झिरो फोर मायनस काय करावं लागलं आता पाया समान आहे मायनस मायनस झिरो झिरो सिक्स किती येतं झिरो फोर यायला पाहिजे तर त्याचं कन्वर्जन करू आपण दोनचा दोनचा वर्ग किती येतो चार हां टू डिवायडेड बाय वन ट्वेंटी फाईव्ह झिरो पॉईंट झिरो वन सिक्स
0.016 या दोघाचा गुणा आणि याचा वर्ग इंटू 10 तर याचा स्क्वेअर काढू आपण 256 3.904 मायनस 0.123256 इंटू 10 दोन्हीचा गुणाकार करा कॅल्सीवरती सॉरी मायनस वजाबाकी करून घ्या 3.904 मायनस 0.000256 किती येतं अंडर रूट 3.903 इंटू 10 आता अंडर रूट काढून घ्या आता ती संख्या कॅल्सीवरती घ्या 3.903 आणि अंडर रूटचं बटन प्रेस करा 1.975 इंटू 10 दोन्हीचा गुणाकार करा आता किती येतं 19.75 काय आला आपला हा स्टँडर्ड डेविएशन आलेला आहे लिहून घ्या याचा पुढचा भाग आपण कंटिन्यू करणार आहोत लिहून घ्या नेक्स्ट आहे आपल्याला कोइफिशियंट ऑफ स्टँडर्ड डेविएशन काढायचं आहे त्याचा फॉर्म्युला काय आहे स्टँडर्ड डेविएशन डिवायडेड बाय मीन याचा अर्थ काय मीन आपल्याला अगोदर कॅल्क्युलेट करावा लागेल मग मीन काढण्याचा फॉर्म्युला काय आहे एक्स बार इज इक्वल टू AM म्हणजेच अज्युम्ड मीन प्लस सम ऑफ FD1 डिवायडेड बाय N इंटू I सगळ्या गोष्टी माहीत आहेत आपल्याला AM किती काढलं आपण 35 प्लस FD1 किती आहे FD1 2 N किती आहे 125 I किती आहे 10 35 अधिक या दोघांचा भागाकार बघा किती येतो 2 डिवायडेड बाय 25 किती आला हो किती आला त्यांचा 0.0 हा चला आपण गुणाकार करू डायरेक्ट 20 गुणिले 125 आता सोपा जाईल 35 अधिक 20 भागिले 125 0.16 आता कॅल्सीवरती करा 35 + 35.16 काय आलेलं आहे मीन इज इक्वल टू 35.16 चला कोइफिशियंट काढू आपण स्टँडर्ड डेविएशन किती आलं होतं आपलं स्टँडर्ड डेविएशन पहा किती आलं होतं 19.75 डिवायडेड बाय मीन किती आलेलं आहे 35.16 कॅल्सीवरती काढून घेऊ आपण याचं उत्तर 0.561 या पद्धतीने आलेलं वरायन्स काढू आपण स्टँडर्ड डेविएशनचा वर्ग स्टँडर्ड डेविएशन किती आलेला आहे 19.75 स्क्वेअर चला कॅल्सीवरती करून घ्या किती आलं 390.06 आता कोइफिशियंट काढून घेऊ आपण किती आला हा स्टँडर्ड डेविएशनचा स्क्वेअर 390.06 मीन किती आलेला आहे 35.16 इंटू 100 चला कॅल्सीवरती काढायचं उत्तर किती येतं 0.561 इंटू 100 करा कॅल्सीवरती किती येतं 56.1 हे आपलं कोइफिशियंट ऑफ वरायन्स आलेलं आहे अतिशय सोपं आहे फक्त काय करायचं कॉलमचे हेड लक्षात ठेवा त्यानंतर आता तुम्हाला प्रॅक्टिससाठी दुसरं उदाहरण देतो क्वेश्चन 2
कैलकुलेट स्टैंडर्ड डिविशन एंड इट्स कोइफिशियंट वरायन्स एंड इट्स कोइफिशियंट क्लास इंटरवल एंड फ्रिक्वेन्सी आपल्यासमोर आहे 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 50 to 60, 60 to 70 फ्रिक्वेन्सी आहे 10, 18, 32, 40, 22, 16 and 12 चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आता उद्या आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करत आहोत तिसरा घटक इथंच संपतो धन्यवाद